नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण पोह्यांचे पापड कसे बनवायचे ते पाहतो आहे। तर त्यासाठी इथे मी 1.5 कप पोहे घेतलेत, जे आपण कांदे पोह्यांसाठी पोहे वापरतो ते जाड पोहे। आता हे पोहे मी मिक्सरच्या भांड्यात घालते आहे। थोडे थोडे पोहे घालायचे, साधारण अर्धे घालते आहे मी। आणि हे मिक्सरमध्ये बारीक आपल्याला दळून घ्यायचे। छान असं 3 ते 4 मिनिट आपल्याला हे पोहे वाटून घ्यायचे आहेत। पीठ झालं पाहिजे पोह्यांचं, त्यामध्ये पोह्यांचं म्हणजे कोर्स टेक्स्चर नाही राहिलं पाहिजे पोह्यांचं, छान असं मऊसूत पिठासारखं वाटलं पाहिजे, तुम्ही बघू शकता। आता हे मी इथे रवा चाळायची चाळणी आहे, त्यामध्ये घालून एकदा चाळून घेणार आणि याच पद्धतीने सगळे पोहे आपण वाटून घेऊयात। या ठिकाणी हे पोह्यांचं पीठ तयार आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान व्यवस्थित दळलं आहे। आणि दोनदा मी हे चाळणीतून चाळून घेतलं आहे। तर 1.5 कप पोहे जेव्हा आपण घेतो त्यापासून साधारण 1 कपभर आपल्याला पीठ मिळतं पोह्यांचं। आता यामध्ये आपण इथे 3 1/2 कप मी पाणी घेतलं आहे सॉसपॅनमध्ये, त्यामध्ये पापड खार घालते 1/2 चमचा, 1 चमचा लाल तिखट, हिंग 1/2 चमचा आणि मीठ चवीपुरतं। आता याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे। तर हे व्यवस्थित उकळी काढून घेतलं हे मिश्रण, तर थोडंसं थंड होऊ द्यायचं। आता हे मिश्रण थोडंसं थंड झालं आहे। आता हे जे कोरडं पोह्यांचं पीठ आहे ते थोडंसं पीठ मी इथे बाजूला काढून घेतलं आहे, पापड लागताना आपल्याला याची मदत होईल। आता यामध्ये हे थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घेतो आहे आपण। पाणी खूप थंड होऊ नाही द्यायचं आहे। आपण जेवढं पाणी घेतलं आहे ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं या पोह्यांमध्ये। रंग पण खूप मस्त यायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता। आपल्याला प्रमाण एकसारखं ठेवायचं आहे, म्हणजे 1 कप जर पोह्याचं पीठ असेल तर त्यासाठी 1 कपच आपण पाणी घेतो, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पापड खार, या प्रमाणात आपल्याला हे मेजरमेंट घ्यावे लागतात। व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी हा गोळा व्यवस्थित बनवून तयार आहे। एक तर आपल्याला हे खलबत्त्यामध्ये कुटून कुटून घ्यावं लागतं, म्हणजे हे छान एकजीव होतं, पण मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये पण हे फिरवून घेऊ शकता। थोडं थोडं एका वेळेस घालायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे मग ते व्यवस्थित एकजीव होतं। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा एकसारखा गोळा झाला। आता हे काढून ठेवते मी बाजूला। पुढचं पण पीठ असंच थोडंसं फिरवून घेते। तर या ठिकाणी हे पोह्यांच्या पापडाचं पीठ मळून मी एका बाऊलमध्ये काढून ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं एकसारखं झालं आहे। हे पीठ शक्यतो 1 1 कप किंवा कमीत कमी प्रमाणात करून घ्यायचं, कारण जसजसं वेळ जातं तसतसं ते पाणी किंवा मॉइश्चर ॲब्झॉर्ब करत जातं आणि पीठ कोरडं होत जातं। त्या कारणासाठी मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये आत्ता तुम्हाला करून दाखवते। तर यातला एक छोटा गोळा घेऊयात आपण, साधारण या आकाराचा। इथे जे कोरडं पीठ आहे माझ्याकडे त्यामध्ये हे डिप करून घेते। तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर पण हे असं थोडं तेल लावून रोल करू शकता। छान असा पातळ असा एकसारखा लाटून घ्यायचा पापड।
या ठिकाणी हा पापड लाटून तयार आहे. मस्त असा पातळसर लाटून घेतला मी, तुम्ही बघू शकता. आणि जसजसा तो कोरडा होत जातो तसा तो पोळपाटला चिकटत पण नाही. मस्त झाला आहे एकसारखा पातळ आणि रंगही खूप सुरेख आला. आता इथे माझ्याकडे पाट आहे, या पाटावर मी घालून घेते. आणि याच पद्धतीने मी उरलेले पापड करून घेणार आहे. तर पोह्यांचे पापड मी बनवून घेतलेत आणि उन्हामध्ये सुकवायला ठेवलेत. साधारण एक 2 दिवसात व्यवस्थित ड्राय होतात पापड. 1-4-5 तास कंटिन्युअस उन्हामध्ये ठेवायचे, पलटी करायचे आणि मग पुन्हा उरलेल्या दिवस ते ड्राय करू द्यायचे. 2 दिवस तरी कमीत कमी लागतात हे पापड पूर्ण ड्राय व्हायला. आणखी एक म्हणजे पोह्यांचे पापड करत असताना तुम्ही खूप असं पीठ घेऊन खूप मोठा गोळा करून अजिबात ठेवू नका. तुम्हाला जसजसं लाटायचं आहे तसतसं छोटा छोटा गोळा घेऊन तो करा आणि लाटा. ते झालं की पुढचा गोळा करा आणि लाटा. कारण खूप तुम्ही एकत्र पीठ करून ठेवलं तर मग ते खूप ड्राय होतं आणि मग ते वाटायला खूप अवघड पडतं. ते टाळण्यासाठी थोडं थोडं पीठ करा, त्याचे पापड लाटून घ्या, पुन्हा थोडंसं मळा, त्याचे पुन्हा पापड लाटून घ्या. पोह्यांचे पापड इथे मी पूर्णपणे ड्राय करून घेतलं, तुम्ही बघू शकता छान असे पातळसर आणि एकसारखे झाले असतं. आता आपण तळून बघूया पोह्यांचं पापड. आता आपण तळून बघूया. मस्त खूप भारी फुलतं आहे. आहा, तुम्ही अर्धा अर्धा करून तळू शकता कारण खूप फुगतोय हा पापड. जबरदस्त. तुम्ही बघू शकता किती छान फुलतोय हा पापड. मस्त. खूपच छान. तर साधारणपणे 1.5 कप पोहे मी जेव्हा घेतले त्यापासून 10 व्यवस्थित मध्यमपेक्षाही थोडा मोठ्या आकाराचे पापड व्यवस्थित बनतात. कारण पोह्याला फुगण्याची टेंडन्सी असते, त्यामध्ये जसजसं आपण पाण्याचं प्रमाण वाढवू तसतसं ते पीठ फुलत जातं. जेवढं पीठ त्याच प्रमाणात आपण पाणी घेतो पोह्यांचे पापड बनवण्यासाठी. तर तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही या व्हिडिओचा लिंक कॉपी करून व्हॉट्सअपवर तुमचे फ्रेंड्स, मित्रमैत्रिणी, नातेवाईकांबरोबर शेअर करू शकतात, जेणेकरून त्यांना पण या रेसिपीचा फायदा होईल. फेसबुकलाही तुम्ही या रेसिपी शेअर करू शकता. तुम्ही घरी या रेसिपीज ट्राय करत असाल तर त्याचे फोटो काढा आणि ते मला पाठवा, मी फेसबुकला यूट्यूबला शेअर करेल. त्याचबरोबर या सगळ्या रेसिपीजची इन्ग्रेडियंट लिस्ट व्हिडिओच्या शेवटी असते, ती बघायला तुम्ही अजिबात विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.